गवर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर
And there are only 36 students. फक्त 30 जागा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला 30 जागा होत्या. त्यातच मला वाटतं नागपूर आणि औरंगाबाद दोन्ही ठिकाणी. नाही औरंगाबाद नंतर. त्यावेळी 1972 मध्ये मी ऍडमिशन घेतली तर पूर्ण भारतामध्ये 13 डेंटल कॉलेजेस होते. 13 की 17 होते. आणि दिल्लीला त्यावेळी डेंटल कॉलेज नव्हतं. ओनली महाराष्ट्रात देर वॉज मुंबई अँड देर वॉज 126. And in Nagpur, there were only 36. Only 150 students were to pass this examination. म्हणजे फक्त 150 लोकांना ऍडमिशनसाठी मुंबईला असायचं होतं आणि तीच जागा फक्त विदर्भासाठी नागपूरला होता. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळी आपलं मॅक्झिमम वर्क चालायचं ते दात काढणे आणि कवड्या बसून म्हणजे 80% वर्क ते असायचं आणि 20%मध्ये मग दातांची जोडी स्केलिंग आहे क्लिनिंग आहे तुमचं किलिंग आहे अशा प्रकारची कामं चालायची. आज आमच्याकडे जळगावला आमच्याकडे चार व्हिजिटिंग डॉक्टर्स येतात. त्याच्यापैकी मोरल सर्जन जो येतो तो ऑपरेशन करणार आहे. दुसरा एंडोडोन्टिक्स येतो तरुण केला थेरपी करणार आहे. तिसरा इम्प्लांटॉलॉजिस्ट असतो तो इम्प्लांट टाकतो आणि चौथा ऑर्थोडोन्टिक्स येतो तो दातातील रचना जी आहे ब्रेसेस लावून दात अलाइनमेंट मध्ये अशा प्रकारची चार प्रकारचे लोक आमच्याकडे येतात. पण तो चार प्रकारचे लोक येतात प्रस्तावित सर्व एनडीएस आहे. पण त्यामध्ये चारही लोकांना बोला बोलवायलाच पाहिजे असं नाही. त्याच्या तीन फॅकल्टी आम्हाला अजिबात येत नाही. पण चौथी फॅकल्टी जी आहे करणार ट्रीटमेंट ही माझा मुलगा आणि माझी सुषा एवढे एक्सपर्ट आहेत की आम्हाला. पण परिस्थिती अशी आहे की वर्कलोड एवढा आहे एक्सपर्ट विजिटिंग बोलवल्याशिवाय काम. त्या प्रकारे जे काही डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये झाले तर त्याच्यातला सर्वात मोठा डेव्हलपमेंट तुम्ही जर होणार तर ते एंडोडोन्टिक्स एंडोडोन्टिक्स म्हणजे वेगळा रूट कॅनल ट्रीटमेंट आणि रूट कॅनल ट्रीटमेंट दात वाचवल्या आणि तो वाचवल्याला नॅचरल दात आहे. मी किती इम्प्लॉन 40,000 टाकला तरी तो इथे बरोबर हे करू शकत. आणि हे जे इनोव्हेशन झाले सर याचा फायदा असा झाला की 1950 साली आपलं आयुष्यमान फक्त 35 वर्ष होतं. 1978 ला मी जेव्हा डेंटलला आपलं दवाखाना सुरू केला त्यावेळी आपला आयुष्यमान 52 वर्ष होतो. आणि आज जे डेंटिस्टमध्ये मेडिसिनमध्ये आणि सर्जरीमध्ये जे इनोव्हेशन झाले त्याच्यामुळे आज आपलं आयुष्यमान 70 वर्ष होत आहे. आणि एवढी मोठी किमे आहे फक्त या एज्युकेशनमुळे झाली. आणि हे एज्युकेशन जे आहे त्याचं मला थोडंसं खेडे विभागातल्या माणसाने या तरी त्या स्तराला जे पोहोचलो मी त्याचं कारण म्हणजे ते महात्मा फुलेंचा मंत्र म्हणजे कानात गतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र अनर्थ केवळ अविद्येने झाले. आणि हे चित्र माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे 78 ला प्रॅक्टिस सुरू केली. 83 मध्ये तिथे सामूहिक विवाह आमच्या माध्यमातून सुरू झाले. 85 मध्ये साऊथ माळी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. त्याच्यासाठी प्रयत्न केले. बुलढाण्याचं ऑफिस अमरावतीचं ऑफिस पुण्याचं ऑफिस आणि 28 नोव्हेंबर 1990 ला महात्मा मला खेरडा या गावी मिळाला. 28 नोव्हेंबर 1990 महात्मा फुलेंची पुण्यतिथी. आता तुम्ही विचार करा सर आपले सर्व निकाला 1 मेला लागतात आणि 1 जुलैला सर्व ऍडमिशन्स होतात. आणि आमचं जर आदेश आहे की आता वर्ग चालूच व्हायला पाहिजे आवश्यक नोव्हेंबरमध्ये कोणाची तरी ऍडमिशन राहते का. परिस्थिती अशी आहे सर ग्रामीण भाग अतिशय दयनीय असतात. गावाची सर्च केला 25 विद्यार्थी त्यांनी 7वी पास केली पण 8वीला जळगावलाही जाऊ शकत नव्हते. असे 25 विद्यार्थी नोव्हेंबर 90 मध्ये भरती झाले. त्याच्यामध्ये 22 मुली आणि 3 मुलं 93 ला निकाल लागले. त्यातले 12 पास झाले. आज तिथे ज्युनियर क्वालिटी आहे. परंतु दरवर्षी म्हणजे वंचित होणारे 25 लोकांच्या जीवनात अशीचा किरण त्या शाळेमुळे निर्माण. आणि या ठिकाणी जळगाव सारख्या 7 किलोमीटर जायला 1-2 रुपयाचं तिकीट पोलं काढू शकत होते. तेव्हा जे पायी जात होते ते कुटुंबाला हातभार लावू शकत नव्हते. त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण खंडित होतं. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जी जर मारामार आहे तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्यासाठी कोसळत होतं. त्यासाठी 1991 मध्ये सातपुडा शिक्षण संस्था आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली साहेब इंगळे उपाध्यक्ष आणि डॉक्टर भोपे सचिव 1991 मध्ये ते
सातपुडा शिक्षण संस्था आमच्या इथे स्थापन केली 92 मध्ये. शिक्षण काय हे जे आता बीकॉम बीएससीचं शिक्षण याच्यासाठी आपल्याला याच्या व्यतिरिक्त काहीतरी द्यायचं म्हणून स्वयंरोजगार निर्मितीचं ऍग्रिकल्चर डिप्लोमा डेअरी डिप्लोमा तिथे सुरू झाला 1992 मध्ये. आणि तो डेअरी डिप्लोमा सुरू झाल्यानंतर कितीतरी दहावी पात्रता लागत होती पण आमच्या शेतकरी बांधवाला जो आमटे बहादर आहे त्याला शिक्षित केलं गेलं पाहिजे म्हणून केंद्र सरकारचा कृषी विज्ञान केंद्र जिल्हा लेवलचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं बुलढाणा जिल्ह्यातच जळगावात आम्ही 1994 मध्ये आणलं. बलरामजी जाखड कृषी मंत्री होते, शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, कृष्णराव इंगळे आमदार होते आणि त्या प्रयत्नातून ते आम्हाला सहज कृषी विज्ञान केंद्र त्या 1994 मध्ये मिळालं. पण एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, ते फक्त तुमचं प्रशिक्षित शेतकऱ्यांसाठी झालं, डिप्लोमा झाला पण त्या ठिकाणी बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, बीएससी ऍग्रिकल्चर इंजिनियर, KG 1 to 12 असे नवनवीन उपक्रम तिथे सुरू केले. आणि ह्या बीएससीचे जे एक्झाम्स आहेत त्या सेंट्रलाइज आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या लेवलवर होत असल्यामुळे 70% विदर्भीय आणि 30% आउट ऑफ विदर्भ असे पूर्ण महाराष्ट्रातली पोळच पोरं त्या खेड्यात आहेत, जळगावात आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहे 20%, मॅनेजमेंट कोटेची फी डबल आहे आणि कर्नाटकात आणि आंध्रमध्ये एवढा शॉर्टेज आहे शिक्षणाचा की त्या ज्या जागा आहेत मॅनेजमेंट कोटाच्या त्या सर्व तेच घेतात कारण की त्याला फी जास्त आहे. आणि अशा प्रकारे फक्त महाराष्ट्रातली नाही तर प्रांतातली विद्यार्थी सुद्धा आमच्या जळगावात येतात. या जळगावचा एक उपविभाग आहे संग्रामपूर तालुका, त्या संग्रामपूर तालुक्यामध्ये 1992 पर्यंत सात आठ ज्युनियर कॉलेजेस होते, फक्त आर्ट आणि कॉमर्सचं शिक्षण दिलं जात होतं, सायन्सचा लवलेशही नव्हता. आणि जिथे ज्या सायन्स ज्युनियर कॉलेज नाही तिथे महाविद्यालयीन शिक्षण कसं होईल, 1994 मध्ये तिथे आर्ट कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आम्ही स्थापन केलं. कॉन्व्हेंटचे केजीपासून वर्ग स्थापन केले, ते बी ए बीकॉम बीएससीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळते आहे. आणि त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या ठिकाणचा स्टाफ आणि त्या ठिकाणी मिळालेलं नॅकचं रिकमेंडेशन त्याच्या भरोश्यावर गेल्याच वर्षी तिथे एम ए एम एस सी आणि एम कॉमची वर्ग पण सुरू झाले. आज एम ए एम कॉम एम एस सी हे तिन्ही फॅकल्टीज ना तुमच्या तेल्हाऱ्यात आहेत, ना तुमच्या शेगावमध्ये आहेत, ना तुमच्या नांदुऱ्यात आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाचा ओघ हा शहराकडून खेड्याकडे तिथे चालू झाला. 180 सीट्स मिळाल्या पी जीच्या, त्यापैकी पहिलंच वर्ष लेट मिळाल्यानंतर 170 भरती झाली. आणि एवढ्यावर माझं काही करतो आमच्या कृष्णराव इंगळेंचं विजन आहे त्याचा उल्लेख करणं मला फार गमत आहे. तिथला जो स्टाफ आहे तो एवढा एक्सपर्ट आहे की त्या ठिकाणी या 180 तर पी जीच्या जागा मिळाल्याच पहिल्या वर्षीला, त्याच्यासोबत 12 जागा पीएचडीच्याही मिळाल्या. ते चार विषय आहेत मराठी, चार विषयात इकॉनॉमिक्स आणि 8 विषयात मराठी अभ्यासक्रम तिथे सुरू झालेला आहे. ज्या वरवड ग्रामपंचायत वरवड बकालमध्ये 40 वर्षानंतर सातवीनंतर काय करावं हे समजत नव्हतं, त्या ग्रामपंचायत वरवड बकालमध्ये आज KG 2 PG नाही PG पर्यंत शिक्षण त्या सातपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झालं. आणि हे शिक्षण उपलब्ध झाल्यामुळे जो आपला एक बाप बुलढाणा जिल्ह्याचा बॅकलॉग होता शिक्षणाचा तो मला वाटते काही अंशी त्या संस्थेनं करून काय. आणि बुलढाणा जिल्हा हा सर्वात आम्हाला पाठ्यपुस्तकात लिहिलेला असायचा, हा सर्वात मागासलेला महाराष्ट्रात मागासलेला जिल्हा कोणता तर बुलढाणा. त्याच्यात मागासलेला तालुका कोणता तर जळगाव. परिस्थिती कशी होती, तो आदिवासी बहुल क्षेत्र आहे, दरडोई उत्पन्न अतिशय कमी, त्याच्यामध्ये क्रयशक्ती तेवढीच कमी. 1982 मध्ये आम्ही महात्मा फुले मंडळ स्थापन केलं, त्या ठिकाणी एखाद्या मजुराला त्याच्या मुलाचं लग्न करायचं असलं तर त्याला साल धरल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि त्या सालाचं त्याचं आयुष्य संपेपर्यंत साल फिट्याने एवढी उचल होत, तर त्याचा साल त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्याच्या मुलाकडे ट्रान्सफर करावं लागत होतं. एवढी भयनीय स्थिती त्या शेतमजुराची होती. आणि शेतकरी अज्ञान आणि त्याच्याकडचं कार्य असं झालं तर त्याच्यापेक्षा वरचढ कसं होईल याची चढाव. शेतकरी कुटुंबातले जेवढे तिथे वाडे होते, मोठमोठे
म्हणजे मोठमोठे प्रतिष्ठित शेतकरी होते. त्या चढावटीच्या काळात त्या लग्न आणि अशा समारंभांमध्ये ते सारे बर्बाद झाले. आज म्हणजे गंगा होऊन गेलेले अशा या शेतमजुराला आणि शेतकऱ्याला काहीतरी सहारा करता आला पाहिजे. त्यासाठी 1982 मध्ये आम्ही महात्मा फुले मंडळ स्थापन केलं. लोकांसमोर कल्पना मांडली सामूहिक विवाह. त्या ठिकाणी दोन विवाह हे अशुभ मानल्या जात. त्या ठिकाणी लोकांना कल्पना पटली, लोकांनी प्रतिसाद दिला आणि गुढीपाडव्याला सामूहिक विवाह व्हायला लागले. सामूहिक विवाहाची लाट त्या तालुक्यात आली. 7-8 समाजात गुढीपाडव्याला सामूहिक विवाह लागत राहिले त्या केळगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये. आणि सामूहिक विवाह मध्ये त्यांच्या गुढीपाडव्याला लग्न होते आणि त्यांचे संबंध गुढीपाडव्याच्या नंतर पक्के होते. त्यांच्या आपल्याकडे मागणे आहे का आम्ही 1 वर्ष कसं काय थांबणार. अक्षय तृतीयाला परत सामूहिक विवाह सुरू केले आणि 1983 ते 2010-12 पर्यंत एवढा प्रतिसाद मिळाला. 1800 लग्न त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीमचा काही संबंध नाही तसे आम्ही तिथे पारित केले. 1100 लग्न त्या ठिकाणी आमचे पारित केले. आणि एवढंच आता आर्थिक आम्हाला ओहोटी आलेली आहे. सामूहिक विवाहाला ओहोटी येण्याचं कारण म्हणजे जी ग्रहशक्ती त्या 1982 मध्ये होती ती आज आली. आज तुमचं बफे आणि ग्रॅकर्स हे सारे काही सोयी झाल्या लोकांकडे त्यापाशी शिल्लक यायला लागली. त्या कामाला जरी ओहोटी लागली असतील ज्या कामाला भरती येईल असे काम त्या 1990 मध्ये आम्ही सुरू केलं. 1990 मध्ये पहिला आम्ही जेव्हा उद्वन परिचय संपन्न करण्याचं ठरवलं. लोक म्हणत तुम्ही दोन अशुभ लग्न ज्या मंडपात अशुभ होता तिथे तुम्ही अगोदर तो ते केलं की जास्तीचे लग्न करायला आणि आता काय तुम्ही कोरापुरीचा बाजार भागायला निघाले काय. तर त्या 1990 मध्ये त्याच्यातून आम्ही पर्याय काढला आणि फक्त पालकांचा मेळावा घेतला. 90 आणि 91 मध्ये पालकांचा घेतला. लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्या ठिकाणी 1 जानेवारी 2023 वर्षानंतर वणकडे साहेब उतरत होते. आणि सांगतो की ते आज काळाची गरज झालेली आहे. या कामाला ओटी लागली असे सांगून मिळाला पण वधूवर परिचय मिळाला ना प्रती आली. अशा प्रकारचे सामूहिक विवाह पुष्कळ ठिकाणचे मी अटेंड केले. अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, नाशिक असेल. आमच्याकडे कारण त्या लोकांना 60 वर्षांची नोंदणी झाली. त्याचा भेटीगाठी पुस्तक आम्ही प्रकाशित करत असतो. वेळेवरच्या नोंदण्या 100 झाल्या. असे 1000-1100 नोंदण्या झाल्या आणि या सर्व गावांमध्ये मी जे मेळावे अटेंड केले त्या ठिकाणी तो त्या डायरेक्ट परिचय देणारे 10-15% मुलं मुली असतात. त्याचा 40% त्यावर असल्यामुळे 450 उपवर मुला मुलींनी तिथे परिचय दिला. एक्सपोजर जास्त त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे संबंधही जास्त होत असतात आणि तो एक मेळावा तिथे तर आहेच कंटिन्यू. पण आज शेगावला जो मेळावा चालू आहे त्याचं बीजारोपण करणारे ते जळगाव जामून तो महात्मा फुले सामाजिक परिवर्तनासाठी थांबणार आहे. 11-12-13 मध्ये जो करून सार्वजनिक प्रकारचा तो कार्यक्रम राबवला जातो तो आपला कौटुंबिक कसा राबवला जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. म्हणून शब्दाला लोक साथ देतात आणि त्या ठिकाणी कौटुंबिक कार्यक्रम तो 11-12-13 केला तर त्याच्याकडे पाण्याची दृष्टी तो कमीपणा कोणाची राहत नाही. त्यामुळे एक सामाजिक कार्यक्रम आमचा चालू आहे आणि या सामाजिक कार्यक्रमासाठी मी फक्त या वयातच त्याचे कार्यरत झालो अशातला भाग नाही आहे. माझ्या शालेय जीवनापासून मला थोडी शिकली आहे सामाजिक परिस्थिती छान असल्यामुळे त्या माध्यमातून अरुण लोक खासदारांनंतर मला 1974 मध्ये नागपूरला परिचय झाला. त्यावेळी डॉक्टर अरुण भाऊ खाजवाले डॉक्टर अरुण खोडसकर ज्येष्ठांचौधरी डॉक्टर चौधरी ठाण्याचे डॉक्टर जगन्नाथ ढोणे आणि ठाण्याचे डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आणि अकोल्याचे डॉक्टर जगन्नाथ ढोणे तिथे प्राध्यापक पगार म्हणून त्यांना त्या ठिकाणी PhD मिळाल्यानंतर त्यांचा 70 आम्ही MLA हॉस्टेलमध्ये केला होता. आणि त्याच वेळी माझा आणि अरुण भाऊंचा पहिली ओळख झाली. तेव्हापासून आपापल्या व्यवसायात सर्व गुंतले आणि अरुण भाऊंचा दृष्टिकोन हा पैशांकडे पाहण्याचा ते माझं दैवत आहे असा त्यांचा तो दृष्टिकोन होता. आणि त्या दैवताची माझ्याकडून किती पूजा होईल त्या आयुष्यभर त्या दैवताची पूजा करत आहे. असा हा मानवतेचा पुजारी वयाच्या 65 वर्षी आपल्यातून घेऊन गेला आणि त्या मानवतेच्या पुजाऱ्याच्या 74वी जयंती त्या
जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम प्रेम घोष आशिष घोष आणि त्यांच्या सर्व परिवाराने त्यांच्या स्मृतीची ज्योती तेवत राहावी म्हणून त्यांनी जे प्रतिष्ठान स्थापन केलं त्याबद्दल मी त्यांना तर धन्यवाद देतोच पण त्या परिवारावर प्रेम करणारी आपली सर्व मंडळी या ठिकाणी हजर आली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या पुरस्कारासाठी तुम्ही मला पात्र समजलं आणि आमचा सत्कार केला आम्हाला गौरवान्वित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी शतशः आभार मानतो आणि आपली रजा देतो. धन्यवाद सर. एका पुरस्कारार्थी पुरस्कारार्थी व्यक्तीचं जीवन त्याचा जीवनपट हा निश्चित संघर्ष संघर्षातला असतो. विविध चढउतार त्यामध्ये असतात. त्यात त्यांनी काही योग्य निर्णय घेतलेले आणि त्याची फलश होती. केवळ डेंटिस्ट म्हणून नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे वेगवेगळ्या दाराला केलेला प्रवेश असेल आणि तिथे मिळालेली यशस्वीता आपल्याला भोपळे साहेबांच्या भाषणातून लक्षात आली असेल. धन्यवाद सर.